तर नमस्कार, मी रणवस गोय, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुणेरी स्वॅग. आणि तुम्ही भरपूर जणांनी सारखं कमेंट करून विचारलं होतं की पीआयसीटी मध्ये लाईफ कसं आहे, पीआयसीटीचा एक्सपिरियन्स सांगा. तर मी फायनली हा व्हिडिओ त्याच्याबद्दल करत आहे. आणि एक गोष्ट सांगू इच्छितो की हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह आहे पीआयसीटी बद्दल. तर इट मे व्हेरी फ्रॉम स्टुडंट टू स्टुडंट ऑब्व्हियसली. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम मला सीईटी मध्ये 160 मार्क आले होते 200 पैकी, आणि मी सीईटी दिली होती 2018 मध्ये, ठीक आहे. आणि माझा रँक आलेला जो सीआरएल कॉमन रँक लिस्ट मध्ये जो रँक येतो तो होता 1129 1129. आणि बेस्ड ऑन दॅट मला वाटलं की आयटी तर मिळेल पीएसटी मध्ये, कारण मी प्रिव्हियस इयर जे लिस्ट असतात ते कम्पेअर केले होते आणि त्या हिशोबाने मला आयटी मिळणं हे अपेक्षित होतं. मी जेव्हा फॉर्म भरला त्यात मी ऑप्शन असे ठेवले की पहिला कम्प्युटर मेकॅनिकल ऑफ सीओपी आणि त्यानंतर कम्प्युटर अँड आयटी ऑफ पीआयसीटी. मग फर्स्ट राऊंड मध्ये मला अलोकेट झाला आयटी. सो आय थॉट की सेकंड राऊंड मध्ये चेंज होईल, बट सेकंड राऊंड मध्ये पण आयटी अलोकेट झाला आणि थर्ड मध्ये पण. मग थर्ड मध्ये जर तुम्हाला जे पण ब्रांच किंवा जे पण कॉलेज अलोकेट होईल ते तुम्हाला ऍडमिशन घेणं कंपल्सरी असतं, म्हणून मी आयटी मध्ये ऍडमिशन घेतली. आणि मग नंतर स्पॉट राऊंड एक कन्सेप्ट असते ज्यात कॉलेजेसमध्ये जे पण वेकन्सीज आहेत हे सगळ्या कॉलेजेसमध्ये असतं, मेजॉरिटी सगळ्या कॉलेजेसमध्ये असतं. ते वेकन्सीज फिल करण्यासाठी एक स्पेशल कॉलेज राऊंड काढला जातो त्या कॉलेजच्या लेवलला, आणि त्याची माहिती त्यांच्या वेबसाईट थ्रू किंवा त्यांच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करून आपल्याला मिळते. आणि हे सगळं कधी होतं तर थर्ड राऊंड जो कॅप राऊंडचा थर्ड राऊंड असतो ते झाल्यावर. मग त्याच हिशोबाने मी पीआयसीटीच्या कॉलेज राऊंडमध्ये अप्लाय केलं आणि त्याची जेव्हा मेरिट लिस्ट आली तेव्हा मला त्यात कम्प्युटर अलोकेट झालं होतं, ठीक आहे. आणि फ्रँकली स्पीकिंग तरी पण मला असं होतं की यार 160 मिळाले, 10 मार्क जास्त असते तर आपल्याला सीओपी मिळत असतं. आणि मी अख्खं जे पहिलं वर्ष होतं ते याच रिग्रेटमध्ये घालवलं की काश मला सीओपी मिळालं असतं काश. आणि असं म्हणजे पीआयसीटीचा माहोल असा आहे की पूर्ण असा अभ्यासाबाबतीत फोकस्ड आहे असा नाहीये, बट सॉर्ट ऑफ ती वाईब येतेस की म्हणजे जे आपण मूवीजमध्ये बघितलेलं असतं की या धमाल मज्जा मस्ती पूर्ण बंक तसलं काही नाही इथे. म्हणजे इथे प्रॉपर डिसिप्लिननी यायचं, अभ्यास करायचा, लेक्चर्स अटेंड करायचे आणि ऑन टाईम यायचं रादर. म्हणजे आपण जे बघतो की असे टवळकी करत आले तर असं नाही, फॅकल्टीज अजिबात सहन करून घेत नाहीत. रादर तुम्हाला आयडी कार्ड जर नसेल तुमचं तरी कॉलेजमध्ये एंट्री पण घेऊ देत नाहीत, एवढी स्ट्रिक्ट सिस्टीम आहे पीआयसीटी मधली. बट ते माझं पर्स्पेक्टिव्ह ओव्हर द इयर्स चेंज झालंय. फायनली मी आता जेव्हा थर्ड इयरमध्ये शिकतोय तेव्हा मला तो पूर्ण अंदाज आलाय की त्याचा फायदा मला कसं झालेला आहे. म्हणजे बाकीचे काही स्टुडंट्स आहेत बाकीच्या कॉलेजेसमध्ये त्यांच्याकडे बघून मला लक्षात येतं की नाही, हे जे डिसिप्लिन आहे हे तेवढंच गरजेचं आहे किंवा त्याचा फायदा हा लॉंग टर्म मध्ये नक्की होतो आणि ते नंतर पुढे गेल्यावर मला आत्ता इथं जाणवतं. तर तसा माझा फर्स्ट इयर लाईक थोडासा कम्प्लेन करण्यातच गेला कॉलेजबद्दल, बट सोबत मजा देखील आली कारण म्हणजे फॅकल्टीज चांगले शिकवायचे आणि आपल्याला सगळ्या इंजिनिअरिंगचे जे पण सब्जेक्ट्स असतात ते असतात, म्हणजे इलेक्ट्रिकल असो इलेक्ट्रॉनिक्स असो मेकॅनिकल हे सगळ्याचं आपल्याला थोडं थोडं शिकवलं जातं. आणि मग त्यामुळे इंजिनिअरिंग करणं ज्याला इंजिनिअरिंगच करायचंय आवडीने त्याला हे सगळं शिकायला मिळाल्यावर म्हणजे नुकसान काहीच नाही, मजाच असते खूप. आणि सोबत लोड पण एवढा नसतो कारण जे टॉपिक्स असतात ते भरपूर सोपे असतात, त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा टाइम हा बाकीच्या गोष्टींमध्ये लाईक मी आता युट्यूब हे माझं हॉबी म्हणून निवडलं तेव्हा आणि तेव्हाच युट्यूबला सुरुवात केली. सो मी असा माझा टाइम हा प्रॉपरली युटिलाइज करू शकलो. सपोज तुमच्या ब्रांच रिलेटेड कुठले टॉपिक्स आहेत जे पुढे जाऊन तुम्हाला लागणार आहेत ते देखील तुम्ही चालू करू शकता. म्हणजे जसं माझी कम्प्युटर ब्रांच आहे किंवा आयटी असो किंवा तुम्हाला प्रोग्रामिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही लँग्वेजेस शिकायला सुरू करू शकता किंवा ऍटलिस्ट अंडरस्टँड करू शकता की कसे लँग्वेजेस असतात, काय काय असतात ते, आणि पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय सेकंड इयरमध्ये थर्ड इयरमध्ये हे तुम्ही फर्स्ट इयरमध्ये अंदाज साधारण लावू शकता. बाकी तर फर्स्ट इयर खरंच मजेत जातं आणि सगळं फिगर आउट करण्यात जातं की पूर्णपणे हे कॉलेज कसं ऑपरेट करतं, कारण आपण जे शाळेची सिस्टीम असते आणि कॉलेजची ती पूर्णपणे वेगळी असते, अटेंडन्स वेगळी असतात, टाईम टेबलची सिस्टीम असते, खूप भरपूर गोष्टी असतात आणि तो एक्सपिरियन्स एक नवीनच असतो. तो सुरुवातीला जरा समजायला अवघड जातो बट वन्स यू गेट यूज टू इट तुम्हाला खरंच मजा यायला लागते. मग फर्स्ट इयर झाल्यावर सेकंड इयरची सुरुवात झाली आणि सेकंड इयर पूर्णपणे वेगळा असतो कारण सगळं तुमचे जे कोर सब्जेक्ट्स असतात तुमच्या ब्रांच रिलेटेड हे चालू होतात आणि त्यासोबत प्रॅक्टिकल्स कधी केलेले नव्हते. म्हणजे आपण जे फिजिक्सचे प्रॅक्टिकल किंवा केमिस्ट्रीचे ते पूर्णपणे वेगळे असतात कारण कॉलेजमध्ये आल्यावर तुम्हाला असाइनमेंट्स आणि प्रॅक्टिकल्सवर खूप जास्त भर द्यायला लागतं. पुढे जाऊन त्याच्यावरच तुमचं सबमिशन्स असतात, त्याच्यावरच तुमचं इंटरनल्स असतात आणि तुम्ही जे रिअल लाईफमध्ये अप्लाय करणार आहात हे सगळं त्या प्रॅक्टिकल्सवर डिपेंड असतं.
अजून लेक्चर्स पण कोर लेवलला असतात आणि समजायला थोडे अवघड पडतात आणि त्यासाठी कधी कधी क्लासेसची पण गरज पडू शकते. पण पीएसईटीचे फॅकल्टीज खूपच जास्त चांगले आहेत आणि त्यामुळे म्हणजे विदाऊट क्लासेस देखील रेफरन्स बुक्स आणि गाईड्स आणि फॅकल्टीजच्या सगळ्याच्या प्रॉपर कॉम्बिनेशनने तुम्ही चांगले मार्क आणू शकता. आणि मार्कांनी एक मला सांगायचं आहे की मेन म्हणजे पीएसईचा क्राऊड हा टेक्निकल अस्पेक्ट्समध्ये किंवा प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये तर खूप जास्त एनरिचिंग आणि खूप जास्त स्मार्ट असतोच, पण त्यासोबत त्यांचं स्कोर्स देखील भारी असतात कारण यांना प्रॅक्टिकल लाईफमध्ये पण जमतं आणि थेअरीजमध्ये किंवा एक्झाम्समध्ये पण एक्सेल करायला येतं. आणि त्याचा फायदा असा होतो की सपोज मला आता जसं मी म्हटलं की फर्स्ट इयर मी जसं कंप्लेंट करण्यात घालल तर सेकंड इयर मध्ये माझा असा अप्रोच झाला की यार नाही काय आपला करायचंच नाहीये, काय अभ्यास करायची इच्छाच नाहीये, सीओपी नाही मिळालं. बट बाकीच्या मुलांकडे बघून असं होतं ठीक आहे यार हा अभ्यास करतोय ना तर आपण एवढं तरी करू. आणि गंमत अशी असते की तुमच्या आजूबाजूचे सगळेच अभ्यास करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला देखील अभ्यास करणं भाग पडतं. म्हणजे असं नाही की टावाळख्या करत मुलं बसलेले असतात गप्पा टप्पा अभ्यास नको आणि कम्प्लेनिंग अबाउट लाईफ, तसं नसतं. रादर सगळ्यांचा ऑप्टिमिस्टिक अप्रोच असतो आणि हाच असतो की माझा जो रिझल्ट लास्ट टाइमला आलाय त्याच्याहून चांगला मी कसा आणू. आणि ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट त्यामुळेच कदाचित माझा आतापर्यंत जो रिझल्ट आहे तो खरंच चांगला आलेला आहे जो मी एक्सपेक्ट पण नव्हता केला. आणि तो कशाने तर माझ्या मित्रांच्या साह्यानेच की साईडला माझे जे पियर प्रेशर जे तयार होतं की अरे हा करतोय मग मी का नाही असं. मग सबमिशन पण तुम्हाला कधी कधी करायची इच्छा नसते पण ते मित्रांच्या सहाय्याने होऊन जातं सगळं. त्या हिशोबाने सेकंड इयर तुमचं पार पडतं. म्हणजे सबमिशनची पण वेगळीच मजा असते की लाईक लास्ट मोमेंटला तुम्ही कुठनं तरी घेताय सोडवताय लिहून हे करताय किंवा कधी कधी असं होतं की महिन्यान महिन्याचं राहिलेलं असतं आणि ते तुम्हाला एका रात्रीत लिहायचं असतं. ती सगळीच वेगळी गंमत असते आणि हे सगळं सेकंड इयर मध्ये होतं. सो लाईक तुम्ही सेकंड इयर मध्ये पूर्णपणे तुम्हाला सिस्टीम कळलेली असते, फक्त ती आता तुमच्या फायद्यासाठी किंवा तुम्ही स्वतः कसं त्यात ऑप्टिमाइज करताय डिपेंड असतं तुमच्यावर. आणि ती एक वेगळीच मजा असते की थोडंफार बंक पण करतात, थोडं प्रॉक्सी वगैरेचं पण असतं. त्यासोबत अकॅडमिक्स अजिबात हॅम्पर होत नाही. लास्ट मोमेंटला अभ्यास करतात कधी कधी, म्हणजे मी पण कधी कधी करतोच, काय नेहमीच करतो. बट जे मी म्हणलं मित्रांचं जे हेल्दी कॉम्पिटिशन असतं त्यांनी खूप जास्त फायदा पडतो इथे. आणि सगळे असे म्हणजे तुम्हाला सांगतो गंमत म्हणजे की ऍव्हरेज बाकीच्या कॉलेजेसमध्ये जर 8 पॉइंटरचा असेल तर आमच्या इथे 9 खाली जर कोणा असेल तर म्हणजे त्याला असं वाटतं अरे यार मी 9 वर जायलाच पाहिजे, कारण ऍव्हरेजेस इथे 9.5 आसपास असतात. तर ते एक माहोल जनरेट होतो पूर्णपणे पीएसईटी मध्ये. असा कम्प्लीट माझा सेकंड इयरचा अनुभव होता. आणि आता थर्ड इयर चालू झालं, तर थर्ड इयर मध्ये जे आम्ही टेक्निकल शिकलोय त्यासोबतच आता स्वतःहून आम्हाला शिकणं एक्सपेक्टेड असतं, कारण इंजिनिअरिंग म्हणल्यावर तुम्ही नेहमी सेल्फ इम्प्रुव्हमेंट हा एक मोठा ऍस्पेक्ट असतो आणि त्यामुळे तुम्ही स्वतःहून स्किल्स कसे शिकताय, तुमच्या इंडस्ट्रीला जे रिक्वायर्ड आहे ते तुम्ही कसं अक्वायर करताय हे सगळं तुमच्यावर अवलंबून असतं. आणि थर्ड इयरमध्ये तेच आहे की तुम्ही कसं त्याला अप्लाय करताय आणि कसं इंडस्ट्री आणि अकॅडमिक्स या दोन्हीच्या मधला ब्रिज बनताय हे सगळं थर्ड इयरमध्ये आत्ता मला चालू झालेलं आहे. आत्ता आमच्या ऑनलाईन क्लासेस चालू आहेत आणि त्यामुळे मजा आहे त्याची, काय जास्त लोड नाहीये पण सोबतच शिकायला भरपूर मिळतंय, वेळ आहे त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळतात आणि तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवता देखील येतात. तर हा माझा आतापर्यंत 3 एक्सपिरियन्स होता. मग त्यासोबत कॅम्पस आणि हॉस्टेलच्या बद्दल थोडं सांगतो. तर कॅम्पस हे भरपूर छोटा आहे, म्हणजे मोठं आहे असं म्हणणार नाही मी, भरपूर छोटा आहे. म्हणजे मुलांना खरंच असं आश्चर्य होतं अरे बापरे आत्ताच चालून संपलं. बट ते अजून एक तर ऍस्पेक्ट कन्सिडर करण्यासारखं आहे की फक्त 3 ब्रांचेस आहेत, कम्प्युटर आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स. सो बेसिकली तुम्हाला जर सॉफ्टवेअरशी रिलेटेडच करायचं आहे तर त्यासाठीच पीएसईटी आहे. आणि त्या हिशोबाने ते कॅम्पस खरंच मोठा आहे, म्हणजे 3 ब्रांचेसच्या हिशोबाने खरंच मोठं आहे. याचं म्हणलं आपण स्पोर्ट्स फॅसिलिटी, तर मग टेबल टेनिस आहे, बास्केटबॉल आहे आणि व्हॉलीबॉल आहे, बाकीचं ॲज सच काही नाही आहे. बट तरी पण मजा येते कारण मी तुम्हाला म्हणलं बाकीच्या गोष्टी आहेत. क्लब्स भरपूर आहेत, जसे रोबोटिक्सचा क्लब आहे किंवा आर्ट सर्कल आहे, ACMI IEEE म्हणून जे स्टुडंट चॅप्टर्स असतात ते आहेत, किंवा MUN आहे, TEDx आहे पीआयसीटीचं वेगळं, NSS आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे पिक्टोरियल म्हणून एक क्लब आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही म्हणजे वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये देखील काम करू शकता की सोशल वर्क झालं किंवा अजून काय असतं, मॅगझिन पब्लिकेशन असतं आणि फोटोग्राफी असते, स्पोर्ट्स असतं, त्या सगळ्यामध्ये तुम्ही शिकू शकता. सो तो एक फायदा आहे.
हॉस्टेलचं सांगायचं झालं तर मग मुलींसाठी हॉस्टेल फॅसिलिटीज खरंच चांगली, एकदम चांगले बिल्डिंगच आहे हॉस्टेलची एक, आणि ती एकदम टॉप क्लास क्वालिटीची आहे. बट साईडली स्पीकिंग मुलांसाठी एवढी काही खास नाही आहे फ्रँकली स्पीकिंग. बट एक आहे की साईडला आजूबाजूला इथे एरियामध्ये खरंच चांगले कॉलेजेस आहेत, कारण पीआयसीटी हे भारतीय विद्यापीठ जे कॉलेज आहे पुण्यातलं त्याच्या साईडलाच आहे, त्यामुळे आजूबाजूला भरपूर हॉस्टेल फॅसिलिटीज आहेत. आणि मेसची देखील बाहेरची जी मेसची फॅसिलिटी आहे ती खरंच चांगली, म्हणजे बाहेरचे मेसेस चांगले आहेत. कॉलेजचं कॅन्टीन तुम्हाला आल्यावर कळेलच, त्यात बोलायला नको. आणि खायची प्यायची मौज आहे. तर असा एकंदरीत पीआयसीटीचा कॅम्पस आहे. म्हणजे तुम्हाला जरी तो लहान वाटला तरी मूर्ती लहान पण कीर्तिमान असातला तो प्रकार आहे पीआयसीटीचा ओव्हरऑल. आता इव्हेंट्स बघायला गेलं तर कॉलेजमध्ये 4-5 इव्हेंट्स होतात वर्षभरात, त्यातले मेजॉरिटी टेक्निकल असतात आणि काही कॉलेजचे हेल्ड असतात ते नॉन टेक्निकल. मग सर्वात पहिलं पल्जन हा इव्हेंट होतो आणि त्याच्यामध्ये ट्रिविया असो, आपलं जे गेस द मूवी गेस द हे किंवा क्रिकेट ट्रिविया असो, क्विज, अजून बाकीच्या गोष्टी जसं की कॉम्पिटेटिव्ह कोडिंग हा एक मेन त्या पल्जन इव्हेंटचा अट्रॅक्शन आहे. पास्कथॉन म्हणून हॅकेथॉन असतं. त्यानंतर क्रेडेन्स हा इव्हेंट येतो. क्रेडेन्स पण सिमिलर टू पल्जन आहे, कारण तो पण स्टुडंट बॉडीनेच ऑर्गनाईज केलेला असतो आणि तो देखील परत टेक्निकल एज वेल एज नॉन टेक्निकल बेसिसवर असतो. मग त्यानंतर हा हे दोन इव्हेंट्स मेनली फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरमध्ये होतात. आणि मग सेकंड सेमिस्टरमध्ये इयर चालू झाल्या एक इव्हेंट असतो, तो म्हणजे एलिव्हेट. आणि एलिव्हेट हा स्पोर्ट्स इव्हेंट असतो कॉलेजचा, आणि त्यात पूर्ण पुण्यातनं बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि बाकीच्या स्पोर्ट्ससाठी मुलं येतात आणि मजा असते, म्हणजे खरंच मजा असते. आयएनसी हा इम्पिटेशन कॉन्सेप्ट नावाचा प्रोजेक्ट एक्झिबिशन टाईप आहे इव्हेंट. हा कॉलेजचा टेक्निकल इव्हेंट आहे आणि त्यामुळे सर्वात मोठा इव्हेंट मानला जातो इन टर्म्स ऑफ टेक्निकल अस्पेक्ट्स, कारण कम्प्युटर किंवा बाकीचे जे तुमचे मेकॅनिकल ब्रांच असो किंवा बाकी आयटी एएनटीसी यांच्यासाठी प्रोजेक्ट डिस्प्लेचा बेस्ट प्लॅटफॉर्म असतो आयएनसी. आणि त्यासोबतच बाकीचे कॉम्पिटिशन जसे म्हणलं कॉम्पिटेटिव्ह कोडिंग आणि अजून काही असतील कोडिंग रिलेटेड असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड असतील, हे सगळे पुन्हा यात पण असतात. पण हे कॉलेज लेवलला असतात त्यामुळे जास्त मजा असते आणि जास्त तगडी कॉम्पिटिशन असते. अजून एक आहे ते म्हणजे ऍडिक्शन. तर ते ऍडिक्शन ऐकून तुम्ही काय डिसगाईड होऊ नका. तर ऍडिक्शन हा आमच्या कॉलेजचा नॉन टेक्निकल इव्हेंट आहे, जो कल्चरल इव्हेंट आपण म्हणतो तो ऍडिक्शन. तो 3 दिवस ऑर्गनाईज होतो कॉलेजमध्ये आणि या कॉलेजचा असल्यामुळेच याच्यामध्ये देखील पूर्ण धमाल आणि मस्ती असते. तर हे एकंदरीत सगळे कॉलेजचे इव्हेंट्स आहेत. आणि टेक्निकल अस्पेक्टवर हो भर दिसतो, पण तुम्हाला म्हणजे स्वतःला पोर्ट्रे करायला किंवा स्वतःला सिद्ध करायला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज मिळतात असं म्हणायला चुकणार नाही. आता फायनली स्पीकिंग, मी जे सुरुवातीला तुम्हाला म्हणालो की मला खंत जाणवायची की मला सीओपी का नाही मिळालं किंवा असं वाटायचं शेट यार पीआयसीटी काय मिळालं, पण 3 वर्षानंतर म्हणजे थर्ड इयर चालू झाल्यावर मला भरपूर ऍडव्हान्टेजेस दिसत आहेत. आणि म्हणजे ते सीओपीचे कॉम्पिटेटिव्ह आहेत का नाही ते मला माहित नाही, बट आय एम व्हेरी मच हॅपी सॅटिस्फाईड अँड कंटेंट विथ माय कॉलेज. आणि म्हणजे मला खरंच मजा येते आता कॉलेजमध्ये आणि त्याचे भरपूर फायदे देखील आहेत जे मला आत्ता आल्यावर जाणवतो ते मी तुमच्यासोबत काही शेअर करतो. तर सर्वात पहिलं जे मी तुम्हाला सांगितले कॉम्पिटिशन आणि क्राऊड, तर त्याचा खूप जास्त फायदा होतो की आपण म्हणजे भटकत नाही की मी जसं मी म्हणालो की चुकीच्या व्यसना आहेत किंवा चुकीचे सवयी आहेत ते तुम्हाला अंदाज आला असेल मी कशाबद्दल बोलतोय, तर त्या दिशेने आपलं लक्ष जात नाही आणि रादर स्वतःला जास्त अपग्रेड कसं करता येईल, स्वतःला अप टू डेट कसं ठेवता येईल, बाकीच्यांना एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर मला काहीतरी माहितच पाहिजे या इच्छेनेच या स्पिरिटनेच जो स्टुडंट आहे तो विचार करतो आणि जास्तीत जास्तचीच प्रगती होते ऍट दी एंड. फॅकल्टीज जसं मी सांगितलं की फॅकल्टीज खूप चांगले आहेत आणि त्यांना ऍक्च्युअल इंडस्ट्रीचं खूप जास्त नॉलेज आहे आणि त्यामुळे ते तुम्हाला पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन असो जॉब असो किंवा आत्ताच्या याला तुम्हाला काय गरजेचं आहे काय शिकणं गरजेचं आहे हे देखील ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला गाईड करतात. अजून एक म्हणजे एक्सपोजर जसं मी म्हणालो खूप जास्त आहे, कारण पीआयसीटीचा अल्युमिनाय बेस खूप जास्त मोठा आणि स्ट्रॉंग आहे. तर तो फक्त इंडियातच नाही तर रादर अख्ख्या वर्ल्ड वाईड आणि मेजॉरिटी यूएसमध्ये ऍक्टिव्ह आहे. कारण म्हणजे एक अल्युमिनाय आले होते आणि त्यांनी आमच्यासोबत शेअर केलं की लाईक
अशी गंमत आहे की भारतीय विद्यापीठ सांगितलं तर लोकांना कळतं पण पीएसईटी सांगितलं कळत नाही. या एरियामध्येच धनकवडी एरियामध्येच कोणाला कळत नाही. बट तुम्ही जर युएसए मध्ये कुठल्या सॉफ्टवेअर इंजिनियरला भेटला इंडियन असो आणि त्याला तुम्ही सपोज जर पीएसईटी बद्दल सांगितलं किंवा विचारलं तर ही रेकग्नायझेस पीएसईटी. तर ही आयरनी आहे आपण असं म्हणू शकतो की लाईक युएसमधल्या लोकांना माहिती आहे की पीएसईटीची काय व्हॅल्यू आहे. आज आय अग्री की ती सीओईपीच्या ब्रँड व्हॅल्यू समोर थोडी वीक पडते बट कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या लेवलला किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग ही डिग्री परस्यू करण्यासाठी किंवा आयटी किंवा ईएनटीसी हे जे तीनच ब्रांचेस ते प्रोव्हाइड करतात त्या तीनमध्येच तुम्हाला एक्सलंट अपॉर्च्युनिटीज मिळतात, एक्सलंट शिकायला मिळतं आणि तुम्ही जे पण करता ते टॉप क्लासेस करता ही खात्री आहे रादर कॉलेजची. त्यामुळे ते इट इज लाईक दे डू लेस बट दे डू इट परफेक्टली असा सीन आहे कॉलेजमध्ये ओव्हरऑल. आणि फायनली या सगळ्याचा फायदा असा होतो की आपल्याला प्लेसमेंट्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी खूप जास्त कष्ट करायला लागतात असं म्हणायची गरज नाही. कारण ओव्हरऑलच तुम्ही 4 वर्षात एवढं काय काय शिकता, एवढं जास्त गोष्टी तुम्हाला लक्षात येतात आणि तुम्ही त्या हिशोबाने स्वतःला मोल्ड करत जाता की प्लेसमेंटच्या वेळेस किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तुम्हाला जास्त मेहनत किंवा अति खूप जास्त धावपळ करायची गरज पडत नाही. तुम्ही ऑलरेडी तुमचे अचीवमेंट्स तसे रेग्युलर इंटरव्हल्सवर घेतलेले असतात. तुमचं रेझ्युमे जो आहे सीव्ही आहे तो त्या हिशोबाने तयार झालेला असतो ओव्हर द इयर्स आणि फॅकल्टीज मेक शुअर की तुमचा तसा तयार होईल आणि दॅट इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स ऍट द कॉलेज आय गेस. सो एवढे सगळे फायदे असल्यावर बाकीचे म्हणजे कॅम्पस छोटा आहे हा पॉईंट राहत नाही त्याच्याबद्दल कम्प्लेंट करण्यासाठी. अँड फायनली स्पीकिंग आय कॅन से की आय नो की मी सीओपी कॉलेज मिस केला. मग एका सिनियरनी म्हणायला होतं की मेजॉरिटी पीएसईटीयन्स कम टू द कॉलेज कारण त्यांना सीओपी नाही मिळालं. तर माझं असं म्हणणं आहे की आता लुकिंग ऍट द सिच्युएशन कम्प्युटर इंजिनिअरिंग असो किंवा ईएनटीसी असो याला खूप जास्त डिमांड येणार आहे आणि बूम आहेच आहे म्हणजे आता वर्जवरच आहे. सो पीएसईटी इज गोइंग टू बी लाईक वन ऑफ द टॉप मोस्ट कॉलेजेस नॉट इन पुणे बट इन महाराष्ट्र एज वेल. आणि ते बाकीचे जे कॉलेजेस आहेत त्यांच्यासोबत देखील कॉम्पीट करायला मागं पडणार नाही ही माझी गॅरंटी आहे. त्यामुळे तुम्ही सीओपी मिळत नाहीये म्हणून पीएसईटी घेऊ नका, तर रादर पीएसईटी मध्येच यायचं आहे अशा दृष्टिकोनाने नेहा आणि तुम्हाला खरंच मजा येईल. सो दॅट्स इट गाईज. हा माझा पूर्णपणे असा इमोशनल टाईप रिव्ह्यू होता कॉलेजबद्दल. पूर्ण फ्रँकली तुम्हाला जेवढं जमेल ते सगळं सांगायचा प्रयत्न केला मी. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ आणि बाकीचे मी अजून भरपूर कॉलेजेस इंटरव्ह्यू व्हिडिओ अजून करणार आहे. सो त्यासाठी तुम्ही जरूर ट्यून राहा, सबस्क्राईब करून टाका या चॅनलला आणि काय तुमची जर काही माझ्यासाठी संदेश असतील कमेंट्स असतील तर मला खाली जरूर कळवा, मला ऐकायला आवडेल. सो विथ दॅट सेड थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ॲज ऑलवेज स्टँड अलोन स्टँड अपार्ट, जस्ट फॉलो युअर ड्रीम्स, जस्ट फॉलो युअर हार्ट. बाय बाय.